हे बघा, दिघे साहेब आमचं दैवत होतं. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल. ते बरोबरचे काही समर्थक स्वतःला म्हणतात, त्यांनाही माहिती आहे. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. दिघे साहेबांचा पदोपदी कसा अपमान केलेला आहे मातोश्रीने, त्याची असंख्य उदाहरणं आहेत. दिघे साहेबांच्या पहिला स्मृती दिन ज्यावेळी आम्ही साजरा केला, तेव्हा तो कार्यक्रम रद्द करण्याच्या गडकरी रंगाने त्यांना आम्ही केला. आम्ही शहर प्रमुख होतो, रघुनाथ मोरे साहेब जिल्हा प्रमुख होते. तो आणि ही जर गोष्ट खोटी असेल, असत्य असेल, तर दिघे साहेबांची शपथ घेऊन त्या नेत्यांनी सांगावी, जे स्वतःला समर्थक म्हणतात. आम्ही जेव्हा जयंती साजरी करतो गडकरीला, आम्हाला सकाळी आदेश आले, कार्यक्रम रद्द करा, आम्ही येणार नाही, अशा प्रकारचे आदेशसुद्धा आम्हाला आले होते. मग आम्ही याचना केली, नाही नाही आम्हाला आमचा कार्यक्रम करू द्या, आणि त्यानंतर तो आम्हाला कार्यक्रम करायला परवानगी दिली. ही गोष्ट जर खोटी असेल तर माझे त्या समर्थकांना म्हणणं आहे की सांगा, समोर येऊन सांगा, नरेश मस्के खोटं बोलतो. काशीनाथ घाणेकर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर जे काय थिएटर आहे त्या ठिकाणी, काशीनाथ घाणेकर हे मोठे ॲक्टर होते, त्यांच्या नावाबद्दल आमचा आक्षेप नव्हता, नसावा, परंतु त्या आमच्या ठाण्यातील वास्तूला धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह नाव द्यावं असा प्रस्ताव आम्ही मांडला होता महानगरपालिकेमध्ये. आमची इच्छा होती धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्या वास्तूला द्यावं, कारण रोज त्या ठिकाणी कार्यक्रम होणार, रोज त्या ठिकाणी काही नाटक होईल. दिघे साहेब पण कलाकारांचे आश्रयदाते होते, आणि त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव रोज घेतलं जाईल. 1000-1200 प्रेक्षक रोज त्या 2-2, 3-3 शो त्या ठिकाणी होईल. कुठे जातो आहे तर धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहामध्ये नाटक बघायला जातो आहे. अशा पद्धतीचं त्यांचं नाव रोज घेतलं जाईल, आणि हा प्रस्ताव आम्ही मांडला होता, परंतु आम्हाला विरोध केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देऊ नका, त्या ठिकाणी मग पर्याय म्हणून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे नाव द्यावा, हा प्रस्ताव किंवा आदेश मातोश्रीमधून दिला गेला.